आपल्याला नांगरणी मोगडा पाळी हा तीन टप्प्यातला खर्च होणार नाही. आणि शिवाय काय होतं, नांगरणी केल्यानंतर आपले जे तुरीचे बुडके असतील ते मातीखाली बसतात, काय वर राहतात, काय निघत नाही. नांगरणी केल्यानंतर करत असताना बुडके हुकत असतात नांगरणी करत असताना, तो आपला जो त्रास आहे तो त्रास या अवजारामुळे होणार नाही. नमस्कार मित्रांनो, आपलं मनपूर्वक स्वागत युवा शेतकरी यूट्यूब चॅनलवर. चॅनेलच्या माध्यमातून मी शेतीविषयी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. आज मी आपल्यासोबत आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून जे तूर आपण ज्यावेळेस करतो, मशीनने असेल किंवा मजुरांच्या सहाय्याने आपण तूर करतो, त्याच्यानंतर जे खाली बुडके राहतात ते बुडके काढण्याचा त्रास हा शेतकऱ्याला होत असतो आणि खूप प्रमाणात त्याची अडचण होते. बऱ्याच शेतकऱ्यांची घाई असते की तूर निघाल्यानंतर आपल्याला गव्हाची पेरणी असेल किंवा हरभऱ्याची पेरणी करायची त्याच क्षेत्रामध्ये. ज्या शेतकऱ्यांना जास्त क्षेत्र आहे त्यांचं काही अडचण नाही, पण ज्यांना कमी क्षेत्र आहे त्यांना तूर निघाल्यानंतर लगेच गव्हाची किंवा हरभऱ्याची पेरणी करायची असते. मग तो शेतकरी काय करतो, तर नांगरणी करतो. नांगरणी केल्यानंतर जर ढेकळ नाही फुटले तर आपल्याला मोगडा तर मारावाच लागतो. मोगडा मारतो, नंतर पाळी घातली जाते आणि मग पेरणी केली जाते. अशा तीन टप्प्यात आपल्याला शेतकऱ्याला खर्च येत असतो. परंतु ज्या शेतकऱ्यांना आपले जे रानामध्ये गहू किंवा हरभऱ्याची पेरणी करायची किंवा कांद्याची लागवड करायची, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, हे जे अवजार आहे हे अवजार आपल्या शेतामध्ये आपण ज्यावेळेस आपण तुरीची काढणी करतो मशीन किंवा मजुरांच्या सहाय्याने, हे अवजार मारल्यानंतर तूर पूर्णपणे मोकळी होते, जमीन ही भुसभुशीत होते आणि आपण लगेच पेरणी करू शकता. हे जे अवजार आहे ह्याला एक दोन तीन फणं येतं. ह्या तीन एका फणाची रुंदी आहे 2 फूट, अशा 6 फूट अंतर ते घेऊन चालताना आपलं रान भुसभुशीत होतं, तुरी निघायला मोकळी जी जमीन असेल ती सुटसुटीत भुसभुशीत होते आणि आपण त्याच्यामध्ये डायरेक्ट पेरणी करू शकता. आता या शेतकऱ्यांना अजून याचा एक असा एक फायदा आहे, ज्या शेतकऱ्यांकडे ऊस असेल किंवा आपला जर ट्रॅक्टर आपण दुसऱ्या याच्यात जे कामासाठी घेऊन जात असाल तर आपल्याला याचा एक फायदा आहे. आपल्या ज्यावेळेस ऊसाला सरी काढतो किंवा आपला ऊस तुटून गेल्यानंतर जो खोडवा असेल तो खोडव्याचे फोडण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. ह्याचे फण आहे, त्या फणाच्या सहाय्याने आपण ते फोडू शकतो ऊस. आणि इथे या ठिकाणी पत्रा टाकायला सोय आहे, इथे क्लिप आहेत या ठिकाणी, याच्यामधून आपण पत्रा बसून आपल्याला जी सरी असेल ती सरी काढून आपण सरीची जी माती आहे ती साईडला लागू शकते. अशा प्रकारे या अवजाराचा भरपूर असा फायदा आहे. यूट्यूबवर खरं तर हा पहिलाच व्हिडिओ आहे की या अवजाराच्या अजून एकही यूट्यूबला व्हिडिओ नाही. आपण चांगल्या पद्धतीने तूर काढू शकता, आपल्याला खर्च कमी, सगळ्यात महत्त्वाचं आपला जो शेतकऱ्याचा खर्च आहे तो खर्च या अवजारामुळे वाचणार आहे. आपल्याला नांगरणी मोगडा पाळी हा तीन टप्प्यातला खर्च होणार नाही. आणि शिवाय काय होतं, नांगरणी केल्यानंतर आपले जे तुरीचे बुडके असतील ते मातीखाली बसतात, काय वर राहतात, काय निघत नाही. नांगरणी केल्यानंतर करत असताना बुडके हुकत असतात नांगरणी करत असताना, तो आपला जो त्रास आहे तो त्रास या अवजारामुळे होणार नाही. आणि हे जे अवजार आहे, हे अवजार आपण कुठेही आपण गेलात तरी 28-29 हजार रुपये याची किंमत आहे. आपण हे अवजार घेतलेलं आहे मिरजगाव येथील आनंद मशिनरी इथून. आपण हे अवजार आपण जर आमची यूट्यूब थ्रू चॅनेलच्या थ्रू आपण तिथं गेला, आपला आमचा डिस्क्रिप्शनमध्ये खाली नंबर आहे, तो नंबर घेऊन आपण गेला आणि त्यांना सांगितलं की आम्ही यूट्यूब युवा शेतकरी वर्ग यूट्यूब चॅनेलच्या थ्रू आलेलो आहोत, तर आपल्याला नक्कीच हे अवजार घेताना फायदा होईल, 2-3 हजारांचा नक्कीच आपला फायदा होईल, इतर ठिकाणीपेक्षा आपल्याला कमी किमतीत हे अवजार मिळून जाईल. आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडेल की हे अवजार नेमकं कोणत्या ट्रॅक्टरला चालतं, तर 40 HP पासून 60 HP पर्यंत कोणत्याही ट्रॅक्टरला आपण हे अवजार जोडून याचा उपयोग करू शकता. आणि आपल्या गावामध्ये जर अवजार असेल तर आपण हे अवजार नक्की आपल्या शेतामध्ये एकदा मारा, आपल्याला नक्कीच याचा फायदा होईल. आणि व्हिडिओ जर आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी आपल्यापर्यंत अशाच प्रकारचे शेतीतले व्हिडिओ घेऊन येत असतो. ते आपल्यापर्यंत येण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि सोबत घंटेचं बटन दाबा, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ आल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशनच्या सहाय्याने आपल्याला समजेल. बघू.